नमस्कार, जानेवारीच्या माध्यमातून पुण्यदाप सर्वांचं स्वागत करतो. तपा पवित्र पोर्टलवरती नोंदणी करत असताना टेट ऍप्लिकेशन भरत असताना तुम्ही वेगळ्या नावाने भरलं होतं आणि टीईटी आणि सीटेटचे सर्टिफिकेट हे पण वेगळ्या नावाने आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना जो मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे तो येतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला जो फॉर्म आहे तो सबमिट करता येत नाही. आता हा जो मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह करण्यासाठी रिक्वेस्ट तुम्हाला पाठवण्यासाठी रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा म्हणजे तुम्हाला विनंती करायची आहे की आमच्या डाटामध्ये बदल करा म्हणजे आम्हाला जी काही माहिती आहे ती पण सेव्ह करता येईल. तर ही विनंती ही रिक्वेस्ट कशा पद्धतीने करायची आहे तर हे आपण याच्या माध्यमातून पाहूया. तर पा यासाठी तुम्हाला मिसेलनेसच्या खाली पाय रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा पा डाव्या साईडला एक ऑप्शन दिसेल पा रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा. तर पा यावरती तुम्ही पा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पाय ठिकाणी तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील. आता पाय ठिकाणी रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन स्टेट टीईटी म्हणजे ठिकाणी महा टीईटीच्या सर्टिफिकेट वरती काही मिसमॅचचा प्रॉब्लेम असेल सर्टिफिकेट वरती तर या ठिकाणी तुम्हाला त्या माहितीमध्ये या ठिकाणी बदल करता येईल म्हणजे तुमचा मिसमॅचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जर तुम्हाला पास सीटेटच्या सर्टिफिकेट वरच्या नावामध्ये काही मिसमॅचचा प्रॉब्लेम येत असेल आणि तो या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा दुसरा टॅब देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी समजा तुम्हाला महा टीईटीच्या सर्टिफिकेटवरच्या नावामध्ये मिसमॅचचा प्रॉब्लेम येत असेल तर तो रिक्वेस्ट पाठवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टॅबवरती पा क्लिक करायचा आहे. या टॅबवरती पा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा टेटचा रोल नंबर या ठिकाणी येईल, तुमचं फर्स्ट नेम येणार आहे, तुमचं मिडल नेम येईल आणि या ठिकाणी तुमचं लास्ट नेम येणार आहे. आता एक लक्षात घ्या की तुमची जी काही टेटच्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही जे नाव टाकलं आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. हा फक्त तुम्हाला या ठिकाणी टीईटी आणि पास सीटेटच्या नावामध्ये बदल होईल. आता या ठिकाणी आपण महा टीईटीची डिटेल्स आहेत त्या पण फिलअप करायचे आहेत. महा टीईटीची माहिती भरत असताना पेपर तुमचा कोणता आहे, कोणत्या पेपरमध्ये तुम्हाला मिसमॅचचा प्रॉब्लेम येत आहे, पेपर एक मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स समजा पेपर एक आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया. त्यानंतर तुमचं इयर ऑफ पासिंग या ठिकाणी चूज करायचंय पण 13, 14, 15, 17, 18, 19 आणि 21. तर समजा 13 मध्ये तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुमचा ज्या वर्षी तुम्ही परीक्षा दिली असेल तर ते वर्ष तुम्ही या ठिकाणी चूज करायचं आहे. नंतर पा टीईटी नंबर म्हणजे जो काय पा रोल नंबर तुमचा असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. रोल नंबर टाकल्यानंतर पा गेट टीईटी डाटा यावरती पा क्लिक करायचं आहे. आता मी या ठिकाणी रॉंग नंबर टाकलेला आहे त्यामुळे रॉंग येईल. त्या ठिकाणी तुम्ही नंबर टाकला की तुमची माहिती या ठिकाणी पा येणार आहे म्हणजे कुठे येणार आहे माहिती तुमची. तर बघा या ठिकाणी माहिती येईल पा खाली फर्स्ट नेम ऍज पर महा टीईटी म्हणजे तुमचं महा टीईटी प्रमाणे काय नाव आहे ते तुमचं पहिलं नाव या ठिकाणी डाव्या साईडला येईल. त्याच्यानंतर पण मिडल नेम या ठिकाणी येईल. त्यानंतर पा तुमचं सर नेम म्हणजे लास्ट नेम येणार आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी महा टीईटीच्या सर्टिफिकेट प्रमाणे म्हणजे समजा सुरुवातीला तुम्ही आडनाव टाकलं असेल ते आडनाव येणार आहे पा तुमचं हे लक्षात घ्या. नंतर तुमचं मिडल नेम तुमचं स्वतः येईल, खाली वडिलांचं नाव येईल तर तुमच्या टीईटी प्रमाणे या ठिकाणी नाव येईल. आता तुम्हाला याच्यामध्ये पण बदल करायचा आहे त्यासाठी रिक्वेस्ट पाठवायची आहे. रिक्वेस्ट पाठवण्यासाठी रिक्वेस्ट सेंड टू ईओ, ईओ म्हणजे पा शिक्षण अधिकारी. आता तुम्हाला जे जवळचं जी जवळची जिल्हा परिषद असेल तर ती जिल्हा परिषद तुम्ही या ठिकाणी पा चूज करायची आहे कोणतीही असू द्या. असं नाही की तुमची होम जिल्हा परिषद असावी, तुम्ही कोठेही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्हा परिषदेचं ईओ कार्यालय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तुम्हाला समजा सातारा जवळ असेल किंवा पुणे जवळ असेल तर पा पुणे या ठिकाणी चूज करायचं आहे आणि नंतर पा सेव्ह रिक्वेस्ट याच्यावरती पा क्लिक करायचं आहे. तुमची रिक्वेस्ट त्या ठिकाणी पा पुढे सेंड केली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या जिल्हा त्या शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या संपर्क साधायचा आहे. त्यावेळेस तुमची ओळख पटवून द्यायची आहे की तुम्ही हेच व्यक्ती आहात, तुमच्याकडे कागदपत्र आहे, त्याचे प्रूफ आहे, ते सगळे प्रूफ घेऊन जायचं आहे आणि नंतर तुमची त्या ठिकाणी सगळी ओळख पटवून तुमची कागदपत्र बरोबर आहेत का तर सगळं या ठिकाणी ओळखून तुमच्या ज्या काय पा डाटा असेल त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल ते करेक्शन केलं जाईल आणि तुमचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल. तर अशा पद्धतीने पा या ठिकाणी टीईटी मधील जे करेक्शन आहे ते करेक्शन तुम्हाला करता येईल. आता त्याच्यानंतर तुम्हाला सीटेटच्या डाटामध्ये काय बदल करायचा असेल तर परत एकदा रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन सेंट्रल टीईटी म्हणजे सीटेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस करायचे पा टीईटी सारखीच वरचे नाव तुमचं सेम असेल, या ठिकाणी तुमचा पेपर निवडायचा, त्यानंतर मंथ ऑफ एक्झाम तुमची कोणत्या महिन्यामध्ये एक्झाम झाली ती निवडायचं, त्यानंतर तुमचं या ठिकाणी इयर आहे पा तर 11 पासून ते 22 पर्यंत तुम्ही या ठिकाणी कोणतंही एक इयर तुम्हाला जे लागू असेल तुमच्या सर्टिफिकेट प्रमाणे ते टाकायचं. सीटेटचा रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. इथे या ठिकाणी पा तुमचा डाटा येत नाही लक्षात ठेवा, इथं टीईटी सारखा तुमचा डाटा येणार नाही तर तुम्हाला मॅन्युअली या ठिकाणी पण टाईप करायचं आहे. तुमचं जे काय पण नाव असेल फर्स्ट नेम तुमच्या सीटेटच्या सर्टिफिकेटवरती जे नाव असेल पहिलं नाव लक्षात ठेवा, पहिलं नाव म्हणजे सिरियली तिथं तुमचं पहिलं नाव समजा कैलास असेल
त्यानंतर या ठिकाणी समजा मिडल नेम वडिलांचा असेल किंवा एखाद्याच्या नावामध्ये सुरुवातीला आडनाव असेल तर तुमचं या ठिकाणी आडनाव टाका, त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं जे मिडल नेम असेल ते लास्ट नेम टाका, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक शिक्षण अधिकारी कार्यालय पण चूज करायचं आहे, जो जिल्हा तुम्हाला जवळचा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडा, आणि त्याच्यानंतर पण सेव्ह रिक्वेस्ट याच्यावरती पण क्लिक करा, तुमची रिक्वेस्ट पण पुढे पाठवली जाईल, आणि नंतर पण टीईटी सारखीच प्रोसेस तुम्ही त्या कार्यालयामध्ये जायचं आहे, तुमची ओळख पटवायची आहे, आणि त्या ठिकाणी तुमचं जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला जाईल। तर एक लक्षात घ्या की तुम्ही ओळख पटवण्यामध्ये जर अयशस्वी ठरला तर तुमच्या डाटामध्ये कोणत्या प्रकारचं करेक्शन होणार नाही, मिशमॅचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे पण महिलांनी जर नावामध्ये बदल असेल, म्हणजे समजा पतिकलन नाव टाकलं असेल किंवा या ठिकाणी वरचं तुमचं पाय या ठिकाणी पतिकलन नाव आहे, टेटचं ऍप्लिकेशन भरत असताना आणि या ठिकाणी तुम्ही टीईटी किंवा सीटेट हे वडिलांच्या नावाने दिलेले असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असावं, त्यानंतर तुमच्याकडे गॅजेट असावं, मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट दोन्हीपैकी एक तुमची ओळख पटली पाहिजे, म्हणजे वरचं जे नाव आहे ती व्यक्ती आणि सीटेट किंवा टीईटीच्या नावातील जी व्यक्ती आहे तुम्हीच आहात, यासाठी तुमचं ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, तसेच तुमच्याकडे गॅजेट असेल किंवा तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल, यापैकी तुम्हाला एक घेऊन जावं लागेल, स्वतः जावं लागेल, दुसऱ्याने जाऊन चालणार नाही। तर अशा पद्धतीने जर तुमच्या नावामध्ये टीईटी आणि सीटेटचा फक्त मिशमॅचचा प्रॉब्लेम येत असेल तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता येत आहे, त्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट अशा पद्धतीने पाठवू शकता। आता या ठिकाणी बघा, फक्त तुम्हाला जी रिक्वेस्ट आहे ही टीईटी आणि सीटेटच्या माहितीमध्येच फक्त पाठवता येत आहे, दुसऱ्या कोणत्याही माहितीमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही। जसं की तुम्ही टेटच्या ऍप्लिकेशनमध्ये जे नाव टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही, जी तुमची बर्थ डेट आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही, तसेच इतर जे काही पण माहिती असेल त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा पण बदल होणार नाही, बाकी तुम्हाला टीईटी आणि सीटेटचा जो प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह करता येईल। तर अशा पद्धतीने या ठिकाणी टीईटी आणि सीटेटच्या मिसमॅचचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी आपण रिक्वेस्ट कशा पद्धतीने पाठवायची या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद।